अभिनेत्री ममता कुलकर्णी पासून ते अभिनेता शायनी आहुजा पर्यंत बॉलिवूडमध्ये काही असे कलाकार होते ज्यांच्याकडून प्रेक्षकांना बऱ्याच अपेक्षा होत्या जेव्हा या कलाकारांनी बॉलिवूडमध्ये एंट्री केली तेव्हा त्यांनी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना आपलं केलं होतं पुढची काही वर्ष हे कलाकार रुपेरी पडदा गाजवतील असं वाटत असताना त्यांच्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या ज्यामुळे त्यांचं आयुष्य तर बदललंच पण त्यासोबतच रातोरात त्यांची प्रसिद्धी आणि त्यांचं करिअरही उद्ध्वस्त झालं यात असेही काही कलाकार आहेत ज्यांनी काही वर्षांनी पुन्हा नव्याने सुरुवात करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना फारस यश मिळालं नाही हे कलाकार नेमकी कोण आहेत यावर आज एक नजर टाकू शायनी आहुजा अभिनेता शायनी आहुजानं जेव्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं तेव्हा त्यांच्याकडून प्रेक्षकांसह निर्मात्या आणि दिग्दर्शकांच्या अनेक अपेक्षा होत्या त्याचा पहिला चित्रपट हजारो ख्वाहिशे एसी बराच गाजला आणि त्याच्याकडे कामाचा ओघ सुरू झाला त्यानं गँगस्टर वो लम्हे आणि इन ए मेट्रो यांसारख्या हिट चित्रपटात काम केलं पण त्यानंतर शायनीच्या आयुष्यात अनपेक्षित वळण आलं ज्याने रातोरात त्यांचा स्टार डम आणि करिअर मातीमोल झालं शायनी आहुजानं दोन हजार पाच साली बॉलिवूड पदार्पण केलं होतं त्यानंतर दोन हजार नऊ साली त्यांच्या कामवालीनं त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला पोलिसांनी शायनी आहुजाला अटक केली त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच दोन, दोन हजार अकरा साली त्याला सात वर्षाचा तुरुंगवास झाला आणि त्याचं करिअर संपुष्टात आलं अभिनेत्री मंदाकिनीला आजही लोक राम तेरी गंगा मेली या चित्रपटामुळे ओळखतात एकोणीसशे पंच्याऐंशी साली तिनं मेरा साथी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं होतं तिचा पहिला चित्रपट फारसा चालला नाही मात्र राम तेरी गंगा मेलीच्या रिलीजनंतर ती रातोरात स्टार झाली या चित्रपटानंतर मंदाकिनीला एका मागोमाग एक चित्रपटांच्या ऑफर मिळू लागल्या आणि तिनं अनेक हिट चित्रपटही दिले पण मंदा किनीच्या करिअरला ब्रेक तेव्हा लागला जेव्हा तिचं नाव अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी जोडलं गेलं दाऊद आणि मंदाकिनीच्या अफेअरच्या चर्चा झाल्या मंदाकिनीनं दाऊद सोबत कोणतेही संबंध किंवा अफेअर असल्याचं वृत्त फेटाळलं पण त्यावेळी समोर आलेल्या या दोघांच्या काही फोटोनी मंदाकिनीच्या करिअरमध्ये वादळ आलं मंदाकिनीला आपल्या चित्रपटात घेण्यास निर्मात्यांनी नकार दिला आणि मंदा किनीला मिळणाऱ्या ऑफर कमी होत गेल्या अखेर वेळ अशी आली की तिच्याकडे कोणताच चित्रपट राहिला नाही तेव्हा एकोणीशे शहाण्णव साली तिनं बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला अभिनेता फरदीन खानच्या बॉलिवूड पदार्पणानंतर त्यांच्याकडूनही प्रेक्षकांना आणि बॉलिवूडलाही अनेक अपेक्षा होत्या फिरोज खान यांचा मुलगा फरदीन खानने एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली प्रेम अगन या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केलं होतं या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअरचा अवॉर्डही मिळाला होता त्यानंतर तो काही चित्रपटामध्ये दिसला मात्र दोन हजार एक साली त्याला कोकीन विकत घेण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आणि त्याचं करिअर संपलं त्यानंतरही फर्दीनं बॉलिवूडमध्ये करिअर करण्याचे बरेच प्रयत्न केले मात्र ते शक्य झालं नाही दोन हजार दहामध्ये मध्ये अखेर त्यानं बॉलिवूडमधून ब्रेक घेतला अनेक हिंदी चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री मोनिका बेदीचं करिअरही खूप उत्तम चाललं होतं हिंदी सोबतच ती दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतही काम करत होती पण अंडरवर्ल्ड डॉन अबू सलेम सोबत कनेक्शन आणि त्यानंतर झालेली अटक या दोन्ही गोष्टींनी तिच्या करिअरला ग्रहण लागलं अबू सलेमशी नाव जोडलं गेलं आणि मोनिका बेदीचं करिअर काही काळातच संपुष्टात आलं तिच्या आणि अबू सलेमची लव्ह स्टोरी मात्र त्यावेळी बरीच चर्चेत राहिली होती मोनिका बेदीप्रमाणेच नव्वदच्या दशकातील स्टार अभिनेत्री ममता कुलकर्णीचं करिअर देखील अंडरवर्ल्ड कनेक्शनमुळे संपलं नव्वदच्या दशकात ममता कुलकर्णी बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रीपैकी एक होती तिने करण अर्जुन वक्त हमारा सबसे बडा खिलाडी बाजी आणि चायना गेट यांसारखे हिट चित्रपट दिले होते पण एक छोटीशी चूक ममता कुलकर्णीला महागात पडली आणि तिचं करिअर मातीमोल झालं ममता कुलकर्णीचं नाव गँगस्टर छोटा राजांशी जोडलं जाऊ लागलं त्यानंतर दोन हजार सोळामध्ये मध्ये कोट्यवधीच्या एफ्रेडिन ड्रग स्मगलिंग प्रकरणात ममता कुलकर्णीचं नाव समोर आलं होतं सुभाष गई याचा चित्रपट सौदागर मधून रातोरात स्टार झालेली अभिनेत्री मनीषा कोयरालचं करिअर चांगलं चाललं होतं तिच्याकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर येत होत्या आणि चित्रपट हिटही झाले होते पण काही वर्षात मनिषाच्या आयुष्यात एक असं वळण आलं ज्यानं तिचं करिअर संपून गेलं मनीषाला दारूचं व्यसन लागलं होतं एकोणीसशे नव्याण्णव साली लावारिस चित्रपटाच्या शूटिंगचं बिझी शेड्यूल आणि तणाव दूर करण्यासाठी मनीषानं दारूचा आधार घेणं सुरू केलं आणि तिला त्याचं व्यसन लागलं छोट्या छोट्या गोष्टीवरून रागावणं आणि बदललेला स्वभाव यामुळे तिला हातातले चित्रपट गमवावे लागले दोन हजार बारामध्ये तिला कर्करोगाचं हो निदान झालं त्यातून ठीक झाल्यानंतर तिनं कम बॅक करण्याचा प्रयत्न केला मात्र पूर्वीप्रमाणे प्रसिद्धी मिळू शकली नाही